बातम्या सविस्तराने. काँग्रेस ही कन्फ्युजन पार्टी आहे. विजय मल्ल्य आणि नीरव मोदी यांना काँग्रेसच्या काळातच कर्ज मिळाले. या उलट भाजप सरकार आल्यावर त्यांना मात्र देश सोडून जाण्याची वेळ आली आहे. पळालेल्या या सगळ्यांना आम्ही परत आणू आणि कायदेशीर अद्दल घडवू असा विश्वास प्रकाश जावडेकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केलाय. काँग्रेस बोलते एक आणि करते दुसरे असा अनुभव आहे. सध्या काँग्रेसमध्ये त्यांचा कोणत्याही आरोपांचा भारतातील मतदारांवर परिणाम होणार नाही, त्यामुळे जनता काँग्रेसला सत्ता देणार नाही असा विश्वासही जावडेकर यांनी व्यक्त केला. त्यांचा पराभव समोर दिसत असल्यामुळे भूलपाथा देत आहेत, त्यामुळे बोलाची कडी बोलाचा भात अशी परिस्थिती आहे अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर टीका केली. मल्ल्या मोदी का नाम लिए बगैर उनकी प्रेस कॉन्फ्रेंस नहीं होती, लेकिन मैं बताना चाहता हूं कि विजय मल्ल्या और नीरव मोदी को कर्जा कांग्रेस के राज में मिला, पराभव समोर दिसत असल्यामुळे आणि मोदींची वाढती लोकप्रियता सहन होत नसल्यामुळे खोटे नाटे आरोप करीत आहे आणि खोट्या नाट्या आरोपांबरोबरच भूल थापाई देत आहेत. आणि म्हणून मी म्हटलं बोलाची कडी बोलाचा भात ही त्यांनी नवं धोरण स्वीकारलं आहे.